केनियाच्या लुका किप केमोई चेमोयाने 27व्या पुणे आंतरराष्ट्रीय मॅरेथॉनचे विजेतेपद मिळवले. रविवारी झालेल्या पुरुषांच्या 42.195 किलोमीटरचे अंतर लुकाने 2 तास 13 मिनिटे आणि 3 सेकंद अशी विक्रमी वेळ नोंदवत पूर्ण केले. याबरोबरच इथिओपियाची पुणे आंतरराष्ट्रीय मॅरेथॉनचे जेतेपदाची हॅट्रिक हुकली. गेल्या दोन्ही मॅरेथॉनमध्ये इथिओपियाच्याच खेळाडूंनी बाजी मारली होती. रविवारी मोठ्या उत्साहास पुणे आंतरराष्ट्रीय मॅरेथॉनची सांगता झाली. यामध्ये जवळपास 40,000 अधिक धावपटू सहभागी झाले होते. डेक्कन जिमखाना येथील खंडोजी बाबा चौकातून स्पर्धेला प्रारंभ झाला. वनमंत्री पतंगराव कदम यांनी स्पर्धेला झेंडा दाखवला. यावेळी सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील, संयोजक समितीचे अध्यक्ष खासदार सुरेश कलमाडी, सिने अभिनेता चंकी पांडे, अभिनेत्री सई तामणकर उपस्थित होते. यंदा प्रथमच 15 देशातील 300 धावपटू स्पर्धेत सहभागी झाले. यात केनियाच्या लुकायाने सर्वोत्तम वेळ नोंदवून बाजी मारली, तर त्याचाच सहकारी केसिमोनियाने 2 तास 14 मिनिटे 9 सेकंद अशी वेळ नोंदवत दुसरा क्रमांक पटकावला. इथिओपियाचा डॅनियल हा 2 तास 14 मिनिटे आणि 44 सेकंद अशी वेळ नोंदवत तिसऱ्या क्रमांकावर राहिला. महिलांच्या अर्ध मॅरेथॉन मध्ये केनियाची पाउलिने कुमुल हिने 1 तास 8 मिनिटे आणि 37 सेकंद अशी वेळ नोंदवत अव्वल क्रमांक मिळवला. केनियाच्या मुटूने दुसऱ्या तर मुस्योको हेलेन ही तिसऱ्या क्रमांकावर राहिली. महिलांच्या भारतीय गटात नाशिकच्या कविता राऊत हिने बाजी मारली. स्पर्धेचा समारोप नेहरू स्टेडियम येथे झाला. विजेत्यांना 25 लाख रुपयांची रोख पारितोषिके देण्यात आली. खासदार कलमाडी यांच्या हस्ते पारितोषिके वितरण समारंभ पार पडला. यासोबतच पुरुष व महिलांची 10 किलोमीटर, पुरुषांची 3 किलोमीटरची व्हील चेअर, एड्स चॅरिटी रन आदी स्पर्धांचेही आयोजन करण्यात आले होते. त्यालाही स्पर्धकांचा उत्तम प्रतिसाद मिळाला.